फळांचा राजा आंबा आता सांगलीच्या बाजारात दाखल झाला आहे. आंब्याचा हंगाम प्रत्यक्ष सुरू झाला नसला तरी त्याची सुरुवात होऊ लागलेली आहे. कोकणातून हापूस आणि पायरी आंबा हा सांगलीच्या फळ मार्केटमध्ये पोहोचला आहे. 3 ते 5 हजार रुपये डझन इतका दर पहिल्याच दिवशी हापूस आंब्याला मिळाला आहे. फळांचा राजा आंबा म्हणून ओळखला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणाचा हापूस आंब्याची सगळ्यांना हवी हवीशी वाटते. यावर्षी अवकाळी पावसाचा फटका आंबा फळालाही मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे, त्यामुळे त्याचा परिणाम राहणार आहे. नटरंग कोकणातला आंबा आता सांगलीच्या बाजारपेठेत दाखल झालेला आहे. 2 महिन्यांपूर्वी थेट आफ्रिकाहून आंबा बाजारपेठेत दाखल झाला होता. त्याचे दरही महाग होते. आता कोकणातून हापूस आणि पायरी आंबा विष्णू अण्णा फळ मार्केट बाजार समितीच्या आवारात दाखल झाला आहे. देवगड कुणकेश्वर येथून 21 पेट्यांची आवक झाली आहे. पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या लिलावामध्ये हापूस आंब्याला दमदार असा दर मिळाला आहे. 3 हजार ते 5 हजार रुपये डझन असा दर हापूस आंब्याच्या आकारावर मिळाला आहे. तर पायरी आंब्याला 2 ते 2.5 हजार डझन इतका दर मिळाला आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात जरी हा आंबा नसला तरी आंबा खवय्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. त्याचबरोबर आंब्याच्या हंगामाला आता सुरुवात होऊ लागलेली आहे हे पाहायला मिळत आहे.